आयफोन 16 लॉन्च झाल्यानंतर आयफोन घेण्यासाठी काय काय करता येईल याचे वेगवेगळे फंडे पुन्हा एकदा मीम्सच्या रूपात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले. मात्र हे फंडे, हे मीम्स, हे मजेचा भाग असला तरी लखनौमध्ये आयफोनच्या मोहापायी अत्यंत गंभीर अशी घटना घडल्याचं कळतंय. एका 30 वर्षीय डिलिव्हरी बॉयने या आयफोनमुळे चक्क आपला जीव गमावलाय. नेमकी ही घटना काय आहे, ह्या घटनेचा शोध कसा लागला, याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सिद्धी, आपण पाहत आहात लोकसत्ता नाही. सगळ्यात आधी आपण हे पाहूया की घडलं काय. तर लखनौच्या चिन्हाड भागामध्ये राहणाऱ्या गजानन नामक एका व्यक्तीने फ्लिपकार्टवरून आयफोन ऑर्डर केला होता. त्यावेळी त्याने कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडलेला. 23 सप्टेंबर रोजी भरत साहू नामाचा एक 30 वर्षीय डिलिव्हरी बॉय हा आयफोन घेऊन गजानन यांच्या राहत्या ठिकाणी पोहोचला. यावेळी गजानन यांच्या बरोबर त्यांचा एक मित्र सुद्धा होता. कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडला असल्यामुळे भरत यांनी जेव्हा गजानन यांना आयफोन दिला तेव्हा त्यांना पेमेंट करण्यास सांगितलं. त्यांना तब्बल 1.5 लाख रुपयांचं पेमेंट करायचं होतं. यावेळी पेमेंट करण्याऐवजी गजानन यांनी मित्राच्या मदतीने चक्क त्या डिलिव्हरी बॉयचा गळा घोटला आणि त्याचा जीव घेतला. त्यानंतर त्याचा मृतदेह एका बॅगेमध्ये भरून त्यांनी इंदिरा कालव्यामध्ये फेकून दिला. SDRF ची टीम अजूनही भरत साहू यांच्या मृतदेहाचा तपास करते. दरम्यान या प्रकरणाचा तपास कसा लागला हे आता आपण जाणून घेऊया. भरत साहू हा तरुण 2 दिवस आपल्या घरी परतला नाही, त्यानंतर त्याच्या कुटुंबानी 25 सप्टेंबरला या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. मिसिंगची तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी भरत याचे कॉल रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली. त्यानंतर त्याचा शेवटचा कॉल हा गजानन बरोबर झालाय हे त्यातून स्पष्ट झालं होतं. त्यानंतर पोलिसांनी तपास घेत असताना गजाननचा मित्र आकाश याच्याशी त्यांचा संपर्क झाला. आकाशला जेव्हा पोलिसांनी पकडलं आणि त्याची या प्रकरणी चौकशी केली तेव्हा आकाशने झालेली सगळी गोष्ट पोलिसांना सांगितली आणि ही एकूण हत्या पोलिसांच्या समोर आली. दरम्यान एक गोष्ट इथे आणखीन लक्षात घेण्यासारखी आहे की पोलिसांना अद्यापही भरत साहू याचा मृतदेह सापडलेला नाहीये. मग अशी म्हटल्याप्रमाणे SDRF ची टीम अजूनही इंदिरा कालव्यामध्ये भरत साहू याचा मृतदेह शोधते. दरम्यान मुंबईत सुद्धा आयफोनला घेऊन असाच एक विचित्र प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. आयफोन 16 जेव्हापासून लॉन्च झालाय तेव्हापासूनच मोबाईल वेड्यांमध्ये आयफोनची प्रचंड क्रेज पाहायला मिळते. ज्या दिवशी आयफोन लॉन्च झाला तेव्हा मुंबईतल्या BKC इथल्या आयफोनच्या शॉपमध्ये 16 ते 18 तास रांग लावून अनेकांनी हा आयफोन खरेदीसुद्धा केला होता. मात्र या आयफोनची भुरळ ही फक्त कॉन्टेंट क्रिएटर्स, प्रोफेशनल्स, तरुण किंवा कुठल्याही एका वर्गापुरती मर्यादित राहिलेली नाही हे सांगणारा सुद्धा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. तो म्हणजे एका भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तीने चक्क 2 महागडे आयफोन खरेदी केले होते. या व्हिडिओला सुद्धा बरीच प्रशंसा मिळाली होती, कौतुक झालं होतं. आणि निश्चितच ही बाब विचित्र असली तरी कौतुकास्पद सुद्धा आहे. मात्र लखनौमध्ये घडलेला हा प्रकार नक्कीच निंदनीय आणि त्याही पेक्षा भीषण आहे असं म्हणायला हरकत नाही. आयफोनच्या या एकूणच वेडाबाबत आपलं मत काय आहे, आपली प्रतिक्रिया काय हे कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा आणि नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ता लाईव्हला सुद्धा आवर्जून सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह.